श्री विठ्ठल भक्त नामदेवांचे व कुटुंबियांचे मणी चिंतनी सर्वस्व होते ते केवळ विठ्ठलच। बाळ नामदेवांचे लग्नाची भ्रांत पिता दामोजीस होती। कोणत्याही व्यवसायात लक्ष नसलेल्या मुलास मुलगी कोण देणार, आता तूच ते लग्न पार पाड, अशी विनवणी विठ्ठलास केली। नि 3 दिवसात तयारी करण्याचे वचन देवाकडून दामोजींनी घेतले। भक्ताला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी व प्रिय सख्याचे लग्न करण्यासाठी भगवंताने स्वतः गुमास्त्याचे रूप धारण केले। मोत्यांचा थुरा असलेली पगडी, हातात सुवर्णकाठी, गळ्यात सुवर्णकंठी, बोटात हिऱ्यांची अंगठी, खांद्यावर मोत्यांची झालर असलेली घोंगडी, अशा रुबाबदार पोशाखात बेदर या गावी गेले। तेथील अनेक गावांची जहागिरी असणाऱ्या श्रीमंत सावकार बाबूरावांकडे गेले। या गुमास्त्यास विठू शेठ यांचे एवढे ऐश्वर्य, तर त्यांच्या मालकांचे म्हणजे दामा शेटींचे वैभव किती असेल असे समजून कन्या राजाईस नामदेवासी देण्यास तयारीसुद्धा झाला। देवाची अगाध लीला, तोची करता निकरविता। देवाने दामोजी सांगितले लग्न बेदरला सावकारांकडे ठरले आहे, पण दामाजींना प्रश्न पडला जायचं कसं, तयारी कशी करायची, पैसा खर्च, यावरती उपाय म्हणून विठ्ठल आणि हनुमंतास पाचारण करून बैलरूपाने नामदेवांच्या घरी जाण्यास सांगितले। या एक बैलाच्या टांग्यातून नवरदेव म्हणजे नामदेव, आई गोणाई, दामाजी व जणाबाई निघाले। तिकडे 4 कोटी वराडींची तयारी व मोठ्या सावकाराचे मुलीचे लग्न म्हणजे जेवणाची मंडपाची मोठीच लगीनगाई चालू होती। नेहमीच्या साधारण पोशाखात हे 4 जण मूळ वराडी गावाजवळील बागेत विसाव्याला थांबले असता बागेतील नोकरांनी चौकशी केली व जाऊन सावकारास निरोप दिला। खरे खोटे पाहण्यासाठी आलेल्या मुलीच्या वडिलांचा म्हणजे बाबूराव सावकारांचा भ्रमनिराश झाला, निरागे भरला। असे टाळ पताका घेऊन हे 4 जणांचे वराड पाहून रागावलं आणि त्यांनी हकलून दिलं। दुःखी मनाने धर्मशाळेत थांबून दामाजीने विठ्ठलाचा धावा केला। स्वतः विठ्ठलाने या चौघांचीही यथाउचित अलंकाराने सजवून रूप पालटिले व लग्नासाठी स्वतः निघाले। माता रुक्मिणी, बळीराम, 16 सहस्त्र नारी, इष्टमित्र, पै पाहुणे, सत्यभामा इत्यादी सर्वांना प्राचारण करून साध शृंगारासह सर्वजण विवाहास निघाले। ते पाहून नारदाने जे नारद मुनींनी सर्वत्र वार्ता पोहोचवली आणि इंद्रलोकींनी पाहता पाहता बेदर नगरी लेकी सुना कामिनी पै पाहुणे व देवमंडळींनी बेदरला वराडींची गर्दीने फुलवून गेले। बळीरामदादा 56 कोटी देव घेऊन आले, ब्रह्मदेव 60,000 ऋषीमुनी घेऊन आले आणि स्वतः श्री गणेशजी प्रसिद्ध वाहनावर स्वार होऊन हजर झाले। अशी जवळपास 356 कोटी वराडी जमली। यामध्ये देव परमात्मा सर्वात पुढे, जनाबाईंना सोन्याचे चुडे, पैठणी, तसेच उच्च प्रतीचे दागदागिने असे काहीच कमी पडू दिले नाही। दामाशेठ श्रीमंतीने नटून गेले होते। भारावून गेलेल्या सावकाराने विठूशेठ यांना विचारले, तुमचे कुटुंबीय कोठे आहे? गुमास्ता विठूशेठ यांनी हे सर्व आपलेच कुटुंब असल्याचे सांगितले। या अगणित वराडींनी 30 कोस परिसर भरून गेला। बाबूराव शेठ माडीवर जाऊन वराडी मंडळी पाहून व त्यांची करावयाची सोय या चिंतेने मूर्छित येऊन पडले। इतर मोठमोठ्या सावकारांनी त्यांना कसाबसा धीर दिला आणि श्री गणेश पूजा यथासांग होऊन हर्षोल्लासामध्ये देवब्राह्मणांचे साक्षीने थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळा संपन्न झाला। सावकारांनी भोजन व्यवस्था जी केली होती ती व्यवस्था हा हा म्हणता संपून गेली। इतर कच्चा माल, गहू, हरभरा वगैरे ही श्री गणेशजींच्या उंदराने फस्त करून टाकली। अशी सर्व बिकट अवस्था पाहून बाबूराव सावकार शंकराचा व पार्वतीचा धावा करू लागले। हे पाहून श्री विठ्ठलाने सर्व किमया केली आणि पंचपक्वानांचे सर्वांना भोजन व्यवस्था घडवून आणली। नाना तऱ्हेचे पक्वान्न यथेच खाऊन सर्वजण निघून गेले। बाबूराव सावकाराने घोडे अन्नधान्य देऊन वरातीसाठी काही सेवकसुद्धा पाठवले आणि दामाजी आपल्या सुनेस घेऊन पंढरी आले। यथासांग वरात काढली गेली, कुटुंब घरी आले। सेवकाने घरदार अवस्था पाहून बेदरला जाऊन सावकारास सर्व प्रकार सांगितला। असे घरदार आणि त्यांची अवस्था हे ऐकून सावकार चिंतेत पडला।
कोणीतरी सावकाराने अपार धनद्रव्य दाखवून फसवल्याचा त्याने समज करून घेतला आणि सर्व वृत्तांत सांगून त्यानं बादशहाकडे तक्रारसुद्धा केली। यामुळे बादशाह व सावकार सैनिक घेऊन चौकशीसाठी पंढरपूरला निघाले। या प्रसंगाचं बादशाह व सावकार सैनिक घेऊन चौकशीसाठी निघाल्याचं प्रसंगावधान श्री विठ्ठलाने नामदेवांचे घराचे रुपडे बदलून भव्य दिव्य वाड्यामध्ये रूपांतर केले, तसेच पंढरी सजवून ठेवली। चौकशी करीत घरी आलेल्या सावकारास नामदेवांनी नमस्कार करून पलंगावर बसविले व नेहमीच्या मोघ्यामध्ये पाणी सावकारास देऊ लागले। तक्षणी तो मातीचा मोघा सुवर्णाचा झाला। हा चमत्कार पाहून बादशाह व सावकार चकित झाले व त्यांनी आवर्जून गोमास्त्यास म्हणजे विठू शेठांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली। नामदेव त्यांना मंदिरी घेऊन आले। देवाची आराधना केल्याने गुमास्ता साक्षात पांडुरंगाने त्यांना दर्शन दिले। बादशाह व सावकार धन्य झाले। प्रसन्न अंतकरणाने मुलीस विठ्ठलचरणी सोपवून ते त्यांचे गावी परत गेले।